नमस्कार, मी तन्मय टिल्लू। जगभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत वर्ल्ड 20 मधून। सुरुवात करूयात वर्ल्ड 20 ला। पाकिस्तानमधील पराचिनार येथे बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत 22 ठार तर 50 जण जखमी झालेत। हा बॉम्बस्फोट पराचिनार येथील गर्दीच्या ठिकाणी झालाय। आज शुक्रवारी असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। या गर्दीतच हा स्फोट करण्यात आल्यानं या घटनेत 22 जणांचा मृत्यू झालाय। जिना हाऊस पाडण्याची मागणी होताच पाकिस्ताननं जिना हाऊसवर आपला मालकी हक्क सांगितलाय। जिना हाऊसवर पाकिस्तानचा हक्क असून पाकिस्तान सरकारच्या मालकी हक्काचा भारतानं आदर करावा असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। जिना हाऊस ही पाकिस्तानसाठी ऐतिहासिक संपत्ती असून भारतानं ती आमच्याकडे सुपूर्त करावी असं द एक्सप्रेस ट्रिब्यूननं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्यानं वृत्त दिलंय। पाकिस्तानमधील अल्पसंख्याक अहमदिया समुदायाशी निगडीत असलेले आणि देशाचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते या शास्त्रज्ञाच्या भावाची गुरुवारी हत्या करण्यात आली। दहशतवादी संघटना लष्करे झांगवी या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे। 1979 भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार पटकावणारे अब्दुल सलाम यांचे चुलत भाऊ मलिक सलीम लतीफ यांची पंजाब प्रांतातील लाहोरजवळील त्यांच्या घरापासून काही अंतरावरच हत्या करण्यात आली। उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांचे सावत्र बंधू किम जोंग नाम त्यांचे मृत शरीर मलेशियानं प्योंगांगकडे गुरुवारी रात्री परत पाठवलं। महिन्यात किम जोंग नाम यांची मलेशियामध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वितुष्ट विकोपाला गेलं होतं। इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील सालुबिरो गावामध्ये अजगराच्या या ताकदीचा एक प्रत्यय आलाय। सालुबिरो गावामध्ये अजगरानं चक्क एका माणसाला घेऊन टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सालुबिरो गावातील एका तरुण शेतकऱ्याचा मृतदेह अजगराच्या पोटातून बाहेर काढण्यात आला। ट्रॉपिकल सायक्लोन डेब्बीनं उत्तर पूर्वेकडील ऑस्ट्रेलियाच्या तटांना चांगलंच फटकारलं। या वादळानं भूस्खलन देखील झालंय। त्याचा सर्वाधिक फटका क्वीन्सलँड बेटांना बसला। यात आतापर्यंत 90 जणांना वाचवण्यात यश आलंय। पर्यटकांचं खास आकर्षण असणाऱ्या स्थळांचं मोठं नुकसान यात झालं। अमेरिकेतील अब्जावधी डॉलर्स किमतीच्या वादग्रस्त कीस्टोन तेलवाहिनीच्या निर्मितीसाठी भारतीय पोलाद वापरण्यात येऊ नये असं आवाहन अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाच्या एका प्रभावी गटानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केलंय। या गटामध्ये 9 सिनेटर्सचा समावेश आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एप्रिल महिन्यात भेट होणार आहे, पण ट्रम्प प्रशासनानं दोन्ही देशात असलेल्या व्यापार संबंधातील तुटीचा उल्लेख करत ही भेट तणावपूर्ण होण्याचे संकेत दिलेत। फ्लोरिडात ही भेट होणार आहे। इस्लामिक स्टेटच्या विरोधातील लढा अंतिम टप्प्यात पोहोचला असून इराकी सैन्यानं बुधवारी मोसुलच्या पश्चिम दक्षिणी प्रांतातील अल नुरी मशिदीपर्यंत मजल मारली। 3 वर्षांपूर्वी या प्रांतातच अबू बक्र अल बगदादी यानं स्वतःला खलिफा म्हणून घोषित केलं होतं। भारतीय पासपोर्टधारकांना आता अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट UAE प्रवेश करता येणं शक्य होणार आहे। UAE प्रवेश केल्यावर त्यांना व्हिसा मिळणार आहे। UAE कॅबिनेटनं या विधेयकाला मंजुरी दिली असून आज त्याची घोषणा करण्यात आली। जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल चौथ्या वेळी जर्मनीची धुरा त्यांच्या शिरावर घेण्यासाठी सज्ज झाले असून ही निवडणूक पुढील वर्षात होतीये। त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ सदस्य नॉर्बर्ट रॉइनटेंगन CNN दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, अँजेला चान्सलर पदाची निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून त्यांचा निश्चयही पक्का आहे। अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदा आणि चर्चासत्रांवर बहिष्कार घालण्याचा मनोदय जगभरातील प्राध्यापकांनी व्यक्त केलाय। यासाठी एक ऑनलाईन याचिका सुरू करण्यात आली असून विविध देशातील विद्यापीठांमधील हजारो प्राध्यापकांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे। तब्बल 202 किलोमीटर अंतर सायकलवर पार करून GPSच्या सहाय्यानं शेडीचं चित्र बनवण्यात कामगिरी ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीनं केली आहे। बेन जोन्स या सायकलिस्टनं ही GPS कला साकार केली। त्याला या कामी 4 जणांनी मदत केली। एका ॲपच्या सहाय्यानं या चौघांनी आधीच रस्त्यावरून फिरून चाचणी घेतली। GPSवर त्यांनी आपला मार्ग पाहिला तेव्हा तो नेमका शेळीसारखा दिसत होता।
आपल्या सहकारी नर्सनं आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी कोर्टानं एकाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या प्रकरणी दोषी संजीव वर्गीस यानं व्हॉट्सअपवर आलेला व्हिडिओ सहकारी नर्सला दाखवल्याचं कबूल केलंय. मँचेस्टर येथील रॉयल इन्फर्मरीमध्ये ऑक्टोबर 2014 हा प्रकार घडला होता. एक स्त्री आहे या एकमेव कारणानं आपल्या आईला भारतात न्यायाधीश पद नाकारलं गेलं असा दावा संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांनी केलाय. भारतातील पहिल्या महिला न्यायाधीशांच्या पंक्तीत तिला स्थान मिळायला हवं होतं परंतु तिला खंडपीठात बसून न देण्यात आलं असंही निकी म्हणाली. अमेरिकेतील सजग नागरिकांसाठी फेसबुकनं पूर्णपणे नवं टूल उपलब्ध करून दिलंय. टाउन हॉल नावाच्या या टूलमुळे अमेरिकी नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींशी फेसबुकवरून संपर्क साधता येणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी सोमवारी ही घोषणा केली. मालदीवची प्रख्यात मॉडेल रौदा आतिफचा बांगलादेशच्या राजशाही शहरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वसतिगृहात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. रौदानं वोग इंडिया या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या ऑक्टोबर 2016 मुखपृष्ठासाठी फोटोशूट केलं होतं. रौदानं आत्महत्या केली असावी असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज बांधलाय. जपानच्या वैज्ञानिकांनी संशोधनाच्या नावाखाली मिंग जातीच्या तब्बल 333 देवमाशांची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. अंटार्क्टिक महासागरातून 333 मृत व्हेल माशांची भरलेली 3 जहाजं जपानच्या बंदरावर परत आली त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलाय. अमेरिकेतील ओरेगन प्रांतातील एका गुरुद्वारामध्ये महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 37 वर्षाच्या वॉल्टर श्मिट या पोलिसांनी अटक केली आहे. मध्यधुंद अवस्थेत श्मिट रविवारी रात्री गुरुद्वाराजवळ आला. स्वच्छतागृहात जातेवेळी त्याची नजर 26 वर्षांच्या महिलेवर गेली. श्मिटवर जबरदस्ती आणि बलात्काराचा प्रयत्न करण्याबरोबरच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागतिक अण्वस्त्र बंदीबाबतच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सध्या सुरू असलेल्या परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. अण्वस्त्रधारी काही देशांचा या परिषदेला आक्षेप असल्यानं भारतानं या परिषदेपासून दूर राहण्याचं ठरवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.